हाय फ्रेंड्स, एमके ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट, तर त्या अगोदर मित्रांनो, लेखी परीक्षेसाठी कुठल्या कुठल्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि ग्राउंड कशाप्रकारे असते त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. जस्ट तुम्ही स्क्रीनला टच करा, राईट साईडला आयकॉन लोगो दिसेल, तिकडे जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि काल पण नोव्हेंबर महिन्यामध्ये भरती प्रक्रिया चालू होणार आहे, गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, त्याचा पण व्हिडिओ तिकडे ते जाऊन नक्कीच बघा मित्रांनो. तर महाराष्ट्र पोलीस भरतीला लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहे मित्रांनो. 10वी आणि 12वीचे गुणपत्रक व त्यांचे बोर्ड प्रमाणपत्र कंपल्सरी आहे मित्रांनो. शाळा सोडल्याचा दाखला, तुमच्याकडे तर शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर बोनाफाईड देतात कॉलेज असेल, कॉलेजमधनंच. आता तुम्ही म्हणतो की शाळा सोडल्याचा दाखला मी कॉलेजमध्ये सबमिट केलेला आहे, तर कॉलेज थ्रू तुम्ही कॉलेजमध्ये सबमिट करा, एक अर्ज दिले की बोनाफाईड प्रमाणपत्र तुम्हाला देतात. कलर फोटो लागतात 5 ते 6. रहिवासी दाखला कंपल्सरी आहे मित्रांनो. नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र, जाती दाखला, आणि इकडं सर्वात महत्त्वाचं आहे की MSAT प्रमाणपत्र. तर भरपूर उमेदवार कन्फ्यूज आहे की MSAT प्रमाणपत्र कंपल्सरी आहे का, तर मित्रांनो कंपल्सरी नाही. तर तुम्हाला नॉलेज असेल तर, जेव्हा आपण फॉर्म भरताना तुम्हाला विचारतात की तुम्हाला संगणकची काही माहिती आहे का MSAT वगैरे, तुम्ही येस म्हणजेच तुम्हाला ते प्रमाणपत्र सबमिट करावा लागतो. तर जवळपास सर्वांकडेच असेल, तर ज्यांच्याकडे नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका, कंपल्सरी नाही मित्रांनो. तर ड्रायव्हिंग लायसन्स लागतात ID प्रूफसाठी. तर खेळाडूचे प्रमाणपत्र, पडताळणी केलेले पत्रासह प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, होमगार्ड इत्यादी बाबतीत त्यांचे जे प्रमाणपत्र असतात त्यांचे, त्या कॅटेगरीनुसार त्यांनी फॉर्म भरत असतात, त्या उमेदवारांना ते प्रमाणपत्र लागतात मित्रांनो. आता मी तुम्हाला जे पण डॉक्युमेंट सांगितलेले ना मित्रांनो, हे डॉक्युमेंट सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. आणि या सर्व डॉक्युमेंटचे 3 ते 4 सेट जेरॉक्स मारून ठेवायचे आहे. ॲक्च्युली ते घेतात, सर्व जेरॉक्सच घेतात. जेव्हा डॉक्युमेंट तुमचे चेक केली जाते, सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल चेक केली जातात मित्रांनो, एवढं एक लक्षात ठेवा. तर घेऊन जाताना आपण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे, त्या डॉक्युमेंटचे 3 ते 4 सेट जेरॉक्स आपल्याजवळ ठेवायचे आहे मित्रांनो. आलं लक्षात मित्रांनो? तर 30/11/2019 एक GR शासनाने प्रसिद्ध केलेलं आहे, की त्याच्यात डिक्लेअर केलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कंपल्सरी नाही MSCIT. तर भरपूर उमेदवारांचं हेच म्हणणं होतं की MSCIT कंपल्सरी आहे का, मी स्क्वेअर केलेलं आहे. बघा इकडे त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला तर संगणकाचं नॉलेज आहे, तर शासनाने जे संगणक मान्यता दिलेले आहे ते तुम्ही संगणकचे कोर्स केलेले असेल तर त्याबाबत आम्हाला सांगा की आम्ही संगणकचे कोर्सेस केलेले आहे. तर MSCIT सोडून दुसरे कुठलेही संगणकचे तुम्ही कोर्स केला असेल तर तुम्ही फॉर्म भरताना तिकडे नमूद करा. तर सांगायचं एवढंच उद्देश की मित्रांनो, MSCIT म्हणा, बाकी दुसरे कुठलेही गोष्टी संगणकबाबत कंपल्सरी नाही महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी. ओके, तर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. तर फोटो असलेले ओळखपत्र, आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सांगितले त्यानुसार, मतदान कार्ड असेल तरी चालेल. तर ऑनलाईन भरलेले आवेदन, अर्जाची प्रत आणि मैदान चाचणी आणि लेखी चाचणी प्रवेशपत्र. समजा तुमचं आता लेखी परीक्षा प्रथम आहे तर तुम्हाला प्रवेशपत्र दिले जाते, तिकडनं तुम्ही क्वालिफाय केला ग्राउंडसाठी तर त्याचं पण तुम्हाला एक प्रवेशपत्र दिले जातात. अशा प्रकारे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंटचं लिस्ट आहे मित्रांनो. तसेच नोव्हेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया चालू होणार आहे, काल एक न्यूज आलेलं होतं, त्याचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मित्रांनो. तसेच व्हिडिओ आवडलं तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. माझ्या चॅनलचं नाव आहे MK ऑल.